संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या 4 मुलांचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाली असल्याची घटना घडली आहे. सदर घटनेने संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. सदर दुर्दैवी घटनेत येथील अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे अशी मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान वीजवाहक तारेचा शॉक लागून या 4 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कचबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जनार्दन आहेर यांच्यासह नागरिकांनी 4 मुलांना पाण्यातून बाहेर काढले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांगे, हरिचंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. 4 मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठार भागास तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यूने अनेकांना अश्रू आडावर झाले होते. तर आईवडिलांनी देखील हंबरडा फोडला होता. पावसामुळे येथील रस्तेदेखील खराब झाल्याने 4 मुलांचे मृतदेह झोडीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. यावेळी संताप झालेल्या नागरिकांनी वीज वितरण महाकंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.